घोंगड दाखल्यांविरोधात आमरण उपोषण सुरू करण्यात आले. सेतू कार्यालयात दरवर्षी विविध दाखले काढण्यासाठी आलेले शालेय विद्यार्थी व पालक वर्गाकडून मोठी लूट केली जाते. विविध दाखले काढण्यासाठी 800 ते 900 रुपये आकारले जातात. सेतू मधील घोंगड कारभार संदर्भात व नागरिकांना दिल्या जाणाऱ्या अपमानास्पद वागणुकी संदर्भात शिवधर्म प्रतिष्ठान अध्यक्ष दीपक काटे यांच्या वतीने सोमवारी तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणामध्ये आमरण उपोषण करण्यात आले. सेतू कार्यालय चौकशी, कपूर सेतू कार्यालय चौकशी, सेतू कार्यालयास पाठीशी घालणार तहसीलदारावर गुन्हा. या उपोषणाला इंदापूर मधील अनेक सामाजिक राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला होता. सेतू कार्यालयामध्ये चाललेल्या भोंगळ कारभाराची योग्य दखल घेऊ व यामध्ये जे दोषी आढळतील त्यांची हकालपट्टी करू अशी लेखी आश्वासन मिळाल्यानंतरच आमरण उपोषण मागे घेण्यात आले. मात्र इंदापूर तहसीलदार सोनाली मेटकरी जाणीवपूर्वक गैरहजर राहिल्याची खदखद उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली आहे. या आमरण उपोषणात संघटनेचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रतिनिधी गणेश कांबळेसह आधार न्यूज मुंबई. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.